ज्याला हमन चिपाटा माहित नाही, ज्याला ताण्या तुंतुण्या माहित नाही, त्याचा जन्म फुकट गेला रे। त्यांना काय मराठी येते? जो पर्यंत ही गाव कुठा धायची कळागळाती भटक्या विमुक्तांची मराठी येऊन भेटत नाही या मराठीला, तोपर्यंत तिला आहेव पण येणार नाही असं नांदेड काय म्हणा। अरे कुठले साहित्य संमेलन घेता रे चाले, मराठी इकडे महाराष्ट्रामध्ये तिकडे जाऊन तिथं चेन होजेला तिकडे इकडे तिकडे, हे त्यांचं चाललेलं आहे काहीतरी जातीचं, त्यांच्या जातीचा कारभार आहे हे, बाकीचे लोक फरफटत चालले येणं ना देणं ना त्याला कंदील घेऊन येणं, आपले लोक उघडत काय घेणं नाही देणं नाही त्यांना, त्यांच्यात चालले। अरे या ना साहित्य संमेलन इकडे या बसा बघा तिकडे काय आणि तिकडे गेलेलं या असे ताप चालतात असे, तुम्हाला काय कळत नाही। हमारा नाम कचरू भगवान है कचरूबा, हमारे देव देखो अंग में हमारे आते, हम जो भी जैसा पूछते जवाब हो उसका देते, त्यांच्या देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी बारा बारा वर्ष तपश्चर्या करा, वाकडा उभारा तिकडा उभारा, हिमालयामध्ये जा तैयारीमध्ये जा, पण देव काय भेटत नाही, आमच्याकडे ढोलकी वाजल्या वाजल्या आ देवाची नाचत नाचत येतो। हे संदीपराव हे फार सुंदर ढोलकी वाजवतात, एकदा आत्ता ह्या जयंतीच्या वेळेस कार्यक्रमामध्ये सुंदर ढोलकी वाजवल्याबरोबर एक बाई अक्षरशः अंगात आलं तिच्या आणि नाचत नाचत आली, मी विचारलं बाई तू कोण आहे, तर म्हणणी मी बुधाची बहीण आहे। अरे म्हणलं आधी हजार वर्ष झाली बुद्धाला जाऊन आणि त्याला बहीण होती का नाही ते माहीत नाही, तू कळायला आली ती म्हणली माया मान करा बाबा मा मान करा। ही आमची मावशी आहे ना कैलास, तो उठला तिच्या पुढे जोरात अंगात आणून नाचायला लागला, तिला लय राग आला, ती म्हणली तू कोण आहे, कैलास विचारलं कैलास म्हणतो तू कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे, कैलास विचारलं तू कोण आहे, तिने विचार ती म्हटली मी बुधाची बहीण आहे, कैलास म्हणला मी बुधाचा नाही नाही हमारे देव देखो आम्ही हमारे आते, हम जो भी जैसा पूछते जवाब उसका देते, हम मेहनत मजुरी वाले संडे मंडे पीने वाले नौटाक पेग वाले पिवर स्वदेशी वाले गावती गटारी वाले और चलते चलते चकना खाने वाले और मीठा सा खड़ा वाले मीठा सा खड़ा वाले, हमारे देव देखो खुन्नत में आने वाले और दो बूंद छिड़कने से सब शांत होने वाले, अब तुम्हारे देव देखो त्यांचे देव बघा, तुम्हारे देव देखो बिल्कुल तुम्हारे जैसे चिकनी है उनकी सूरत चिकनी है उनकी मूरत, गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी, सब सामान लेके शाकाहारी, गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी, खाते ना मुर्गी काली खाते ना बकरी काली, लेकिन मानव काले ते बनी। आज पर्यंत आमच्या देवांनी कोंबडे बकरे लिंबू नारळ खाल्ला असेल, यांच्या देवांनी अक्षरशः लोक माणसं खाल्ले होते, दीडशे वर्षापासून या देशामध्ये जेवढे दंगे झाले ते सारेच्या सारे दंगे शाकाहारी देवांचे दंगे लक्षात ठेवा, मांसाहारी देवांनी एकही दंगा लावले आणि म्हणून लोक विचारतात काय घडी 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 लपडा काय कुरे येलोच्या काय कुरे झोपडे ने झंझट झमेला काय कुरे, काय का राईट अरे काय का राईट काय का फाईट, भरम काय कुरे भेजा गरम काय कुरे जलाय जिंदगी ऐसा धर्म काय कुरे, गुजारी उतारते है नौला कतरेन राम कतरेन के शुभल्ला कतरे की खबर इनको भगवान से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन है, लल्ला से कनेक्शन खबरों की खबर इनको देवों से बातें चलती या मोबाइल की या मोबाइल की सब स्वर्ग में ही बसती
ये ऐसे बातें करके जो ऊपर जाते और रोज नीचे आते, ऊपर जाते और रोज नीचे आते, जो ऊपर जाते और रोज नीचे आते, सवाल नीचे जलते ये ऊपर करे बैठी सत्संग साइबरों पे देवों से चले चैटिंग, देवों की जन्म कुंडली ये पढ़ने वाले पंडे, देवों की जन्म भूमि ठहराने वाले पंडे, ये पॉलिटिकल कुंडे, ये पॉलिटिकल कुंडे, ये संसदीय पंडे, अरे इलेक्शन का ईश्वरों से पंगा काय कुरे, इलेक्शन का ईश्वरों से पंगा काय कुरे, झोपड़े में दंगा देश दंगा काय कुरे, झोपड़े में धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब, भगवान कसी जिनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान कसी जिनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान कसी जिनकी इन्हें सत्ता से है मतलब, हे बच्चे बचाना, बच्ची बचाना, प्यारा भारत इनसे बचाना, हाँ, और इनसे नोट तो लेना रे भाई, क्या इनसे इनसे नोट तो लेना रे भाई, पर ऐसे लोगों को इनसे नोट तो लेना रे भाई, पर इनको इनको वोट ना देना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई पर वोट ना देना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई पर वोट ना देना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई पर वोट ना देना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई पर वोट ना देना रे भाई। पुरुषांचे पवित्र दोन्ही स्त्री आहेत, त्यातली एक जी आहे फार मोठी आहे, गरीब स्त्रियांच्या डोळ्यामधले बाबासाहेब, नामांतराची लढाई 17-18 वर्षे चालली, त्यावेळेस मी विद्यार्थी होतो, मी पण जेलमध्ये गेलो, आणि त्यावेळेस मी ज्या हॉस्टेलला होतो त्या हॉस्टेलच्या खाली मराठवाड्यातून विदर्भातून अनेक स्त्रिया यायच्या, अंगा खांद्यावर मुलं बाळ डोक्यावर ढकुळ भाकरी सगळी आणायच्या, आणि त्यामध्ये हॉस्टेलच्या बाजूला चुली पेटवायच्या, माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आठवड्याच्या मध्ये त्यांना, आम्ही सगळे मोर्चेला स्त्रियांना पुन्हा पैसे देत नव्हतो, ट्रक पाठवत नव्हतो। एक दिवस एक म्हातारी तिथे भाकरी भाजत होती, मी तिला विचारलं की लोक असं म्हणतात की भाकरीचं पीठ आणि विद्यापीठ यातला फरक तुम्हाला माहीत नाही, तरी तुम्ही का लढता? तर ती म्हणाली, बाबासाहेबाचे एवढे मोठे उपकार आहेत या देशावर की अख्ख्या देशाचं नामांतर केलं तरी ते भेटणार नाही। म्हणून सांगितलं औरंगाबादमध्ये एक कुठेतरी कौदळू शाळा आहे, तिला नाव देत नाही, या मावशी आणि ती म्हातारी यांच्या डोळ्यामध्ये जे बाबासाहेब दिसले ते त्यांच्या रक्तातले बाबासाहेब, ते बाबासाहेब काय? भीमराजा रे माया भीमा, भीमराजा रे माया भीमा, भीममध्ये भेट तो बाई मले 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 मले